सहप्राजक डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज. नमस्कार, मी सौरभ कोरडकर. लक्षवेधी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. पावसाळा आला की पाऊस कोसळू लागतो आणि ढगांच्या गडगडाटाबरोबरच हजारोंच्या छाती धडकी भरू लागते आणि त्याचं कारणसुद्धा तसंच आहे. मुंबई आणि इतर महानगरांमधील धोकादायक अशा इमारती कोसळण्याची भीती या पावसाळ्यामुळे निर्माण होते. काही इमारती अंशतः तर काही अगदी जमीनदोस्तसुद्धा होऊ लागतात. पाऊस हा या सगळ्या घटनांसाठी फक्त निमित्त ठरतो आणि याला कारण असतं ते म्हणजे देखभालीच्या अभावी अथवा जीवनकाळ संपल्यानं किंवा अंतर्गत फेरफारामुळे ह्या सगळ्या इमारती कोसळतात. घाटकोपरमध्ये कोसळलेली साई दर्शन इमारत सुद्धा अशीच एक. काहींना यात जीव गमवावा लागतो, अनेकांना जीवनभराचं अपंगत्व येतं, तर इमारतीत राहणारे कायमचे रस्त्यावर येण्याची भीतीसुद्धा या सगळ्या घटनांमुळे निर्माण होते. पण या सर्व प्रकारामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. हजारोंच्या मनात मृत्यूची भीती निर्माण करणाऱ्या या समस्येचा वेध घेण्यासाठीच आजची लक्षवेधी चर्चा मृत्यूचा आसरा. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली आणि दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आणि मृतांमध्ये 3 महिन्यांच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे. घाटकोपरमधील LBS रोडवर श्रेयस सिनेमाजवळ साई दर्शन नावाची इमारत होती आणि या इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम कार्यरत होतं. इथे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुद्धा सुरू होतं. 35 वर्षाच्या आधीपासूनची होती, परंतु महापालिका दरवर्षी डिलिबरेट कंडिशनची बिल्डिंग जे डिक्लेअर करतात त्यामध्ये याचं नाव नव्हतं. तशी ही डिलिबरेटही नव्हती. तळमजल्यावर हॉस्पिटलमध्ये काहीतरी रिनोव्हेशन चालू होतं असं ऐकलं जातं. त्यात किती तथ्य आहेत आणि ते रिनोव्हेशनमध्ये काय अशा प्रकारचं तांत्रिक गडबड झाली का ज्याच्यामुळे हा बिल्डिंग कोलॅप्स झाली, त्याची तपास करणारच. परंतु ते आत्ता या घडीला तपास करणं, कोण दोषी आहे, काय काय वार करणार वगैरे, हा विषय आता विषय प्रायोरिटीचं इतकंच आहे. या ढिगाऱ्याखाली जितके लोक उपचारासाठी आणि ज्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी आवश्यकता आहेत, जे डेथ झाले असतील त्यांना बाहेर काढणं आणि आताच्या परिस्थितीमध्ये लोकांना सांत्वनं देणं, यासाठी पर्याप्त मात्रामध्ये आम्ही सगळे इथे उभे आहोत. नंतर याची निश्चितपणानं सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल. प्रश्न असा आहे की जी मला माहिती मिळालेली आहे त्या माहितीअनुसार ती बिल्डिंग 15 ते 20 वर्ष जुनी बिल्डिंग होती. आता 15 ते 20 वर्षाची बिल्डिंग कशी पडू शकते, प्रश्न हा नंबर 1. प्रश्न नंबर 2, जर ही बिल्डिंग जर्जर झाली असेल, डेलिबरेट झाली असेल, तर प्रत्येक मान्सूनच्या अगोदर, पावसाळ्याच्या अगोदर महानगरपालिका आपल्या विभागामध्ये प्रत्येक इमारतीचं सर्वेक्षण करत असते, ऑडिट करायला लावते सोसायटीला. त्या आधारावर जर डेलिबरेट असेल, जर्जर असेल, तर त्या खाली करण्याच्या नोटिसेस देतात आणि खाली करवतात. आता ही बिल्डिंग का त्याची ऑडिट करण्यात आलेली नाही आहे, का त्याला नोटीस देऊन खाली करवण्यात आली नाही जर जर्जर असेल, आणि एक तिसरी माहिती माझ्याकडे अशीसुद्धा आहे की त्या ग्राउंड फ्लोअरमध्ये अनेकित बांधकामसुद्धा चालू होता, त्यामुळे कदाच ही कोलेप झाली असेल. तर हे सर्व उच्चस्तरीय ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या इमारतीमध्ये जे लोक अडकलेले आहेत, जे लोक बेघर झालेले आहेत, ते इमारतीमध्ये राहणारे लोक, त्यांची वैकल्पिक व्यवस्था शासनाने त्वरित करून दिला पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. विधानभवनमध्ये आपण जे कायदा पारित केला त्यामध्ये अशा अनधिकृत बांधकाम होत असतील तर त्याला जबाबदार स्थानिक वॉर्ड ऑफिसर असेल, पोलीस PI असेल, बीड ऑफिसर असेल, एक केलं. पण एकही कारवाई एवढ्या वर्षामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत नाही. आज फक्त सांगण्यात येतं आहे की बा आम्ही नोटीस दिली होती. मग नोटीस दिली होती तर मग हे काम कोणी केलं, का चालू झालं,
आणि मग आज पिलर काढण्याची एवढीपर्यंत जर मजल जर जात असतील कॉन्ट्रॅक्टरांची आणि ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये कुठचा कोणाचा राजकीय वरदस्त आहे का, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. पण या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर जे निष्पापची लोकं आज दुर्दैवाने मृत्युमुखी झाली आहे ह्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावं लागेल. राज्य सरकारने क्लस्टर धोरण अजापी जाहीर केलं नाही, मध्ये जाहीर केल्यानंतर देखील त्याची अंमलबजावणी आज कुठे होत नाही, कायद्यामध्ये तरतूद असून पण त्यात काय करत नाही, म्हणून अशा या घटना होत आहेत. किमान या घटनेनंतर राज्य सरकारचे डोळे उघडतील आणि निवळ फक्त आज घाटकोपर पुरता हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित त्यांनी न ठेवता संपूर्ण मुंबई शहराचा आणि विशेषतः मुंबई शहराच्या लागत असलेले उल्हासनगर असेल, ठाणा असेल, परत एकदा मोडकळी झालेल्या इमारतीच्या प्रश्नांच्या बाबतीतली चर्चा करावी लागेल. नाहीतर असे अनेक घटना घडतील. आणि जसं मी एक काळामध्ये बोललो होतो की मुंबई सारखं शहर हा टाईम बॉम्बवरती आहे, आपण फक्त वाट बघायची आहे की कधी हे ब्लास्ट होईल की काय, अशी अवस्था आज होतोय. या घटनेमुळे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. नेमके लक्षवेधी मुद्दे कोणते आहेत पाहूयात. पत्त्याच्या बंगल्यासारख्या का कोसळतात इमारती. दुसरा मुद्दा आहे जीवाचा धोका असून सुद्धा मृत्यूच्या छायेत हे का जगतात. तिसरा मुद्दा आहे धोकादायक इमारतींच्या समस्येतून सुटका कशी. त्यामुळेच आज आपल्या चर्चेतला प्रश्न आहे तो म्हणजे धोकादायक इमारतींमधील लोकांच्या जीवाला किंमत नाही का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे, त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सर, आणि काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव, आणि त्यासोबत भाजपच्या नगरसेविका असलेल्या रितू तावडे, आणि टाउन प्लॅनर म्हणजेच आर्किटेक्ट असलेले दिलीप देशमुख, ही सगळी मंडळी आता आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. तुमच्या सर्वांचं स्वागत स्टुडिओमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी तुळशीदास बोलटे सरांकडे जातो. सर, ह्या इमारती मुंबईत पडतात, ह्या घटना मुंबईला नवीन नाही आहे, पण ह्या घटना घडतात आपण चर्चा करतो, पण यावर कुठलाही ठोस निर्णय होत नाही आणि अशा दुर्घटना घडत राहतात आणि लोकांचे जीव जात राहतात, पण ह्या इमारती कोसळतात का आणि तेही अशा पत्त्यासारख्या. जे सर्व सहजच तुमच्या तोंडून सुद्धा निघून गेलं की इमारती कोसळणं या घटना मुंबईसाठी नव्या नाही आहेत. सरावलो तो आपण, मला असं वाटतं की मुंबईच काय, आता तर पुण्यात सुद्धा मध्यंतरी घटना घडलेली. जुना वाडा कोसळला, डोंबिवली, कल्याण, ठाणे, त्या पट्ट्यात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू लागलेल्या आहेत. घडतं असं आहे की सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ज्यामुळे आज जय महाराष्ट्राला ही हा लक्षवेधी चर्चेचा मुद्दा वाटला की जुन्या इमारतींमध्ये किंवा अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये राहणारी लोकं हे माणसं नाही आहेत का, त्यांच्या जीवाला किंमत नाही आहे का. कारण होतं आहे असं, आत्ताच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतासुद्धा बोलताना बोललेत की आता काय नेमकी कारणं होती, काय त्याचा आपण नंतर तपास करू, काय झालं आणि कशामुळे ती इमारत कोसळली हे आजचा नक्कीच चर्चेचा तेवढा किंवा तपासाचा भाग नसू शकतो. मान्य आहे मला की आता पहिलं पाऊल हेच उचललं गेलं पाहिजे की तिथं जे बेघर झाले आहेत त्यांना त्वरित निवारा मिळून दिलाच पाहिजे. मात्र त्याचबरोबर काही दिवसांनी का होईना योग्य पद्धतीनं तपास करून नेमकं काय बिघडलेलं त्यामुळे आजची दुर्घटना घडली त्याचा शोधा घेतलाच गेला पाहिजे. अनेक वेळा वाटतं की पोस्टमार्टम कशाला करायचं, मात्र पोस्टमार्टम तुम्ही केलंच नाही तर अशा प्रकारचं इमारतींचा मृत्यूचं कारणच तुम्हाला कधी कळू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार, काँग्रेसचे पश्चिम नगरातील एक मोठे नेते आहेत अशोक भाऊ, स्वतः गल्लोगल्ली त्यांचा संपर्क आहे. त्यांनासुद्धा आठवत असेल की वांद्रे पूर्व भागात गॅस सिलेंडरचं गोदाम असलेल्या एका इमारतीचा एक पूर्ण निवासी इमारत अशीच कोसळलेली गेल्या दोन दशकांपूर्वी. काय झालं पुढे, काही नाही. काही दिवस ते ढिगारे तसेच राहतात, एखाद्या कबरीसारखं ते वाटतं. जोगेश्वरी पश्चिम एस वी रोड भागात अशीच एक इमारत जागच्या जागी बसली होती. पुढे गेलं आपण बोरवलीला, तशीच एक इमारत रहिवाशांची कोसळली होती, जागच्या जागी बसली होती. पूर्व उपनगरात सुद्धा ही पहिली घटना आहे का, नाही. तुम्ही जसं म्हणालात म्हणजे एक सरावलं होतं आपण अशा प्रकारच्या घटनांना आणि त्यामुळेच इमारत कोसळते. काही दिवस आपण केवळ दुःख व्यक्त करत होतो, आपला स्टुडिओ ज्या अंधेरी भागात आहे त्या अंधेरी भागात सुद्धा केवणी पडत अशीच एक इमारत जागच्या जागी. हे जे सत्र सुरू झालेलं आहे ना त्याचाच गंभीरतेनं विचार करून केवळ काही दिवसाचा दुखवटा पाळतो आपण तसं न करता मुळात जी कारणं आहेत, स्ट्रक्चरल चेंजेस जर केली गेली असतील तर खूप गंभीर प्रकारची कारवाई अपेक्षित असते. केवळ एखादी नोटीस बजावण्याचं कर्मकांड ते केलं नाही गेलं पाहिजे, कारण तिकडे राहणाऱ्या लोकांच्या जीवालासुद्धा किंमत असते. म्हणजे रितू तावडे तिथे भाजपच्या नगरसेविका होत्या, त्या घाटकोपरमधील अशोक भाऊ इथे बसलेल्या आहेत, प्रत्येकाला हे मान्य असेल. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा
आपल्याला ज्या शेवटच्या टप्प्यात जायचं आहे त्याच्यावर सोल्युशन काय, म्हणजे आर्किटेक्ट असणाऱ्या व्यवसायाने नितीनजी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून तेच अभिप्रेत आहे आपल्याला, दिलीप देशमुख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अभिप्रेत आहे की कशा पद्धतीनं आपल्याला याचा नेमक्या या समस्येवर सोल्युशन काढता येईल, नाहीतर चर्चा होत राहतील, हाती काहीच लागणार नाही, पुन्हा काही दिवसांनी अशाच प्रकारच्या एखाद्या कोसळलेल्या इमारतीसाठी एक आपण 2 मिनिटाचं डोळे झाकून स्मरण करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो, तसं कर्मकांड निभावण्याची वेळ आपल्यावर येईल. अगदी खरं आहे, पण आता ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली आहे त्या घाटकोपरमधल्या घटनास्थळावरून आता आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. रामनाथ, नेमकं आता ही घटना घडल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया, लोकांनी नेमकं काय बघितलंय तिथे आणि आता काय परिस्थिती आहे? सौरभ, नक्की ज्या पद्धतीनं ही सकाळी घटना घडली, अत्यंत भयावह वातावरण जे आहे हे अजूनही या ठिकाणी आहे. जवळपास या घटनेला 5 ते 6 तास उलटून गेलेत आणि ज्या पद्धतीनं एका पाठून एक असे मृतदेह म्हणा किंवा जखमी व्यक्तींना या ठिकाणून बाहेर काढलं जातं. आतापर्यंत 18 जणांना जे आहे ते बाहेर काढलेले आहेत. आपल्यासोबत स्थानिक इथल्या नगरसेविका ज्या आहेत, भालेराव जे आहेत, काय सांगाल, ज्या पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन सुरू होतं आतमध्ये आणि मुळातच रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल अशा पद्धतीनं हॉस्पिटल टाकलं जातं, हे कितपत योग्य आहे, याविषयीची जाणीव यापूर्वी आपल्याला होती? नाही, ॲक्च्युली हॉस्पिटल बऱ्याच वर्षापासून चालू होतं, म्हणजे माझे मिस्टर गेल्या टर्ममध्ये जेव्हा काउन्सिलर होते त्यांच्याही अगोदरपासून हॉस्पिटल चालू होतं आणि सिन्स हॉस्पिटल चालू असल्यामुळे तिकडलं जे लोकल त्या बिल्डिंगमध्ये लोकं राहत होती त्यांनी कधी आम्हाला काही कंप्लेंट केली नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यात एवढी दखल घेतली नाही, कारण की एक नोबल कार्य चालू होतं म्हणून आम्ही त्याला काही हे केलं नाही. पण आत्ता आम्हाला इथल्या स्थानिक रहिवाशांकडनं समजलं की गेल्या 2 महिन्यापूर्वी हे हॉस्पिटल बंद करून आतमध्ये गेस्ट हाऊसचं काम करत होते, रिनोव्हेशन चालू होतं आणि त्याचे ओनर मिस्टर सुनील शितप ह्यांनी हे काम तिथे चालू केलेलं आणि त्यांनी सोसायटीवाल्यांना न विचारता काम सुरू केलं होतं. आयडियली प्रोसिजर असा असतो की सोसायटीवाल्यांची परमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पुढचं काम करायचं असतं, पण सोसायटीवाल्यांना धमकवण्यात आलं होतं की तुम्ही जर कंप्लेंट केली किंवा तुम्ही जर काही केलं तर मी बघून घेईल. पण महापालिका अधिकारी पण यामध्ये सहभागी असू शकतात, कारण या सगळ्या गोष्टी होत असताना त्याची माहिती जी आहे त्यांना देखील देणं गरजेचं असतं, कारण की जेव्हा लोकल लोकांनी असं सांगितलं की आम्ही BMC मध्ये कंप्लेंट करू तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की BMC को मैं देख लेगा, तुम्हाला काही करायचं, तुम्ही काही करू शकणार नाही, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यावेळेस त्या लोकांकडे. आणि सिन्स हे गुजराती पब्लिक जैन लोक असल्यामुळे त्यांना वादविवाद झगडा पाणी आवडत नसल्यामुळे ते शांत राहिले, तरी मला 2-3 जणांनी लोकल सांगितलं की काल त्यांना असं जाणवलं की बिल्डिंगमध्ये कसला तरी हादरा बसलेला आहे, म्हणून ते लोक आज अप्रोच करणार होते, पण आज त्याच्या अगोदरच ही दुर्दैवी घटना सकाळी. रामनाथ, हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, थोडस राजकीय आरोप प्रत्यारोप थोडस थांबवूया. रामनाथ, थोडस थांबवतो. प्रत्यक्ष घटना पाहणारे किंवा त्या इमारतीत राहणारे किंवा त्या इमारतीतील राहिल्याशी ज्याचं बोलणं झालं असेल, काल आत्ताच स्थानिक नगरसेविकांनी जो मुद्दा मांडलेला आहे की काहीतरी आवाज झालेला, दणक जाणवलेला, तर नेमकं स्थानिक रहिवाशांना त्या इमारतीतील कोसळलेल्या साई दर्शनमधील नेमके अनुभव काय आले होते त्याबद्दलची माहिती देणारा कोणी असेल तर त्यांच्याशी बोला तुम्ही. नक्कीच, आपल्यासोबत अजूनही स्थानिक या ठिकाणी असलेले नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तुम्ही नेमके कुठे होतात आणि त्याची माहिती आपल्याला मिळाली किंवा कोणत्या नातेवाईक आपला याच्यामध्ये होता असंही माहिती मिळते? नाही, नातेवाईक वगैरे तर कोणी नाही. मॉर्निंगला मी जेव्हा घरी होतो माझ्या फ्रेंडचा मला कॉल आलेला की असं असं आपल्या विभागात घडलेलं आहे, मी इथेच पाठीमागे राहतो संघानीमध्ये, तर तो बोला जस आपल्याकडून जेवढी हेल्प होता येईल तेवढी आपण केली पाहिजे. मी सर जसं घरातून बाहेर निघत असं मी दादांना जे आपले नगरसेवक आहेत त्यांना शोधायला गेलो की आधी ते अवेलेबल असेल त्यांच्या हेल्पनी आपण पुढे अजून काय ॲक्शन घेता येतील आपल्याला, तर तिकडून मला कळणार आहे की ते आधीच इकडे आलेले आहेत. मी लिटरली मी हाफ एन आवर तरी लेट होतो इथे, जसं आम्ही आलो तसं फायर ब्रिगेडवाले इन पोझिशन होते यायला, तसं कोणी नाही आज BMC चे कोणी आले नव्हते तोपर्यंत आम्ही सगळे जे विभागाचे मुलं आहेत ना. आम्ही थोडंसं थांबवतो, आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या माझी नगरसेविका रितू तावडे सुद्धा आहेत. नेमकी जी घटना घडली तुम्ही त्याच भागातल्या, नेमकी माहिती काय मिळालेली? मी आता स्टुडिओत येण्यापूर्वी मी विभागातच होते, विभागाची पूर्ण पाहणी केली, पूर्ण माहिती घेतली आणि जसा फोन आला त्यावेळी मी तिथे गेले होते. स्थानिक नगरसेविका भालेराव ह्यांनी जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे ती डिलॅबरेटेड बिल्डिंग नव्हती, एक साधारण एक 13-14 वर्ष झाली होती बिल्डिंग बांधून, पण त्या बिल्डिंगच्या खाली जे हॉस्पिटल होतं शीतप हॉस्पिटल, मला वाटतं बाजूच्या त्याच वॉर्डमध्ये स्वाती शीतप शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यांचे मिस्टर येथे आणि त्यांनी त्यांचं ते हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिनोव्हेशन चालू होतं आणि साधारणतः 2 पिलर किंवा 3 पिलर त्यांनी कापून टाकलेत.
आणि ही माहिती मला मिळाली की स्थानिक बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी ती माहिती दिली की अशा पद्धतीचं इथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. पण मला या ठिकाणी हा प्रश्न उद्भवतो आणि त्यावेळी पण त्या घटनास्थळी मला हा प्रश्न उद्भवला की इतकी कंप्लेंट दिल्यानंतर पालिकेने त्या ठिकाणी लक्ष घालायला हवं होतं. एकतर अशा पद्धतीने तुम्ही बिल्डिंगच्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने चेंजेस करत असणार तर तुम्ही अशा पद्धतीची अप्रुव्हल पास करताना काही अमेंडमेंट दिली का, त्या अमेंडमेंटवरती एन ओ सी तुम्हाला मिळाली का पालिकेची किंवा बिल्डिंग प्रपोजलची, अशा सगळ्या एन ओ सीजच्या व्यतिरिक्त हे कसं काय घडतं आहे, मग ह्याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी काय करत होते, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुर्घटना खरोखर खूप दुर्दैवी अशी घडलेली आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जे रिनोव्हेशन मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि बिल्डिंगचे पिलर्स कापले गेले, त्यामुळेच मला असं वाटतं हा खूप मोठा धक्का जो पूर्ण बिल्डिंगला बसलेला आहे आणि ही बिल्डिंग कोलॅप्स झालेली आहे. खरं तर अशोक भाऊ, तुम्ही स्वतः महापालिकेत नगरसेवक म्हणून 3 टर्म होतात, आमदारकीचाही तुम्हाला अनुभव आहे. या ज्या घटना घडतात, आता महापालिकेकडे सरळ बोट दाखवलं जात आहे, नेमके अनुभव काय, का असं घडतं की अनेकदा अशा प्रकारचे काही अंतर्गत बदल केले जातात तरीसुद्धा कुणी लक्ष देत नसतं, असं काहीतरी घडतं आणि मग मात्र मोठमोठे चर्चा रंगू लागतात? नाही, असं आहे की ज्या वेळेला तक्रार दिली जाते त्यावेळेला अधिकारी ती सिरियसली घेत नाही आहेत. आता अंगलट आल्यानंतर ते 10 वेळा सांगतील आम्ही नोटीस दिली, अमुक दिलं, तमुक दिलं. पण प्रत्येक ठिकाणी जिथेही बिल्डिंग कोसळली, कुठल्याही पिलरला जर तुम्ही हात लावलात RCC पिलरला आणि तोडलात किंवा बाजूला केलं, तर त्या बिल्डिंगचा बॅलन्स हा खराब होणारच आणि ती बिल्डिंग 100% पडणार म्हणजे पडणार. तर त्यासाठी कॉर्पोरेशनने मी स्ट्रक्चर इंजिनियरना ठेवून प्रत्येक बिल्डिंग ज्या पडायला आल्या त्या प्रत्येक बिल्डिंगचा घोषवारा घेतला होता, संपूर्ण लिस्ट बनवली होती, कुणाची काय सिस्टम आहे, कोण किती वर्ष टिकू शकतं किंवा ही आत्ता तोडली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास महानगरपालिकेने 2-4 बिल्डिंगी पडल्यानंतर एक सिस्टम बनवली. त्याचबरोबर शासनाने पण एक सर्क्युलर काढलं होतं महाराष्ट्र शासनाने की ह्या अशा अशा ज्या बिल्डिंग आहेत त्यांचं काय केलं पाहिजे, तर त्यासाठी स्पेशल FSI वगैरे देऊन सिटीपर्यंत मर्यादित केलं होतं. पण आम्ही त्यावेळेला हाऊसमध्ये होतो, आम्ही लोकांनी सांगितलं फक्त सिटीतच जुन्या बिल्डिंग येत असं नाही, तर पश्चिम उपनगर आहे, पूर्व उपनगर आहे, दोन्हीकडे पण तीच कंडिशन आहे. जशी आज घाटकोपरची बिल्डिंग आहे पश्चिम उपनगरातली, पूर्व उपनगरातली, तर त्या पद्धतीने मग त्या लोकांनी जो नियम सिटीला आहे तो सबर्बनला लावायचा असं केलं. परंतु अधिकाऱ्यांकडे ज्या गोष्टी जातात त्याला जर त्वरित त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यावर कारवाई केली तर ही जीवित आणि 100% थांबली असती. अगदी खरं आहे सर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. पण याचबरोबर मुंबईतल्या इतरसुद्धा ज्या इमारती आहेत त्यांचंसुद्धा नेमकं काय होणार, कारण त्यामध्ये जे नागरिक राहत आहेत तेसुद्धा अजूनही मृत्यूच्या छायेखाली राहत आहेत, त्यामुळे अजूनही मुंबईत अशा ज्या धोकादायक इमारती आहेत त्यातल्या रहिवाशांचं काय करायचं आणि रहिवासीसुद्धा घर सोडून का जात नाही, याला प्रशासनसुद्धा कुठेतरी जबाबदार आहे का, या विषयावरसुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत. आता मी आर्किटेक्ट असलेले दिलीप देशमुख सर यांच्याकडे जाणार आहे. दिलीप सर, ही बिल्डिंग पडली यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्या आहेत, पण अजूनही अनेक इमारतींच्या बाबतीत अशी घटना घडण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये जे रहिवासी राहत आहेत, जे नागरिक राहत आहेत, त्यांचं नेमकं काय, हा प्रश्न उपस्थित होतो, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की जो नवीन बिल्डिंग आम्ही जेव्हा सुरू करतो त्यावेळी पहिल्यापासूनच त्या बिल्डिंगची जी स्टॅबिलिटी आहे, त्याचं सुपरविजन आहे आणि त्याचा जे योग्य माल, एक क्वालिटेटिव्ह माल वापरायला पाहिजे आणि त्याप्रमाणे ती बिल्डिंग आपली एक नैतिक जबाबदारी आहे. कारण जी बिल्डिंग आम्ही तयार करणार आहोत ती 60 वर्ष पूर्ण, ती त्याचा स्पॅन पूर्ण करेल, कारण जवळच RCC कन्स्ट्रक्शन हे 60 वर्षाचं त्याचं आयुष्य असतं आणि हे पूर्ण 60 वर्ष त्या बिल्डिंगला एक धक्कासुद्धा लागता कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. अगदी या मुंबईमध्ये भूकंप आला तरीही, तर अशा परिस्थितीमध्ये आर्किटेक्टचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी आपलं काम जे काय दिलेलं आहे, नेमून दिलेलं, ते चोखपणे करायला पाहिजे. म्हणजे मग ही घटना घडण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्याबरोबरच जे नवीन आपण दुकानं घेतो, नवीन रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स घेतो, त्यावेळी
मुंबई महानगरपालिकेने एक अशी तरतूद करायला पाहिजे की आम्ही हे दुकान विकत घेतो आणि विकत घेतलेलं आहे त्याची नोंद त्या बिल्डिंग फॅक्टरीमध्ये केली गेली पाहिजे. म्हणजे त्यांना कळेल की बाबा आता याच्यामध्ये याच्या पुढे आपल्याला या अशा काही कारणांना समोर जावं लागेल की बाबा इंटरनल चेंजेस करायचे असतील किंवा काय, तर त्यांना सजगता येईल की बाबा आता या बिल्डिंगचं या प्रेमासेचं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये आता इंटिरियरचं काम सुरू होणार आणि हे पालिकेने करायलाच पाहिजे. कारण का तर ह्या पुढच्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या पूर्णपणे टाळल्या जातील. मला असं वाटतं की ही दोघांची नैतिक जबाबदारी आहे की इंटिरियरचे काम करताना रजिस्टर्ड स्ट्रक्चरल इंजिनियर आणि रजिस्टर्ड आर्किटेक्टकडनंच काम करून घ्यायला पाहिजे. नाहीतर कोणीही कॉन्ट्रॅक्टर येतो आणि काम सुरू करतो त्याला बीम म्हणजे काय, त्याला कॉलम म्हणजे काय हे माहिती नसतं आणि तो जो ओनर आहे त्या अपार्टमेंटचा किंवा त्या वास्तूचा तो सांगतो की हे तोडून टाक, त्या वास्तूप्रमाणे काम कर. आणि मग ह्या सगळ्या जवळजवळ 90% घटना या अशा कारणांमुळे झाल्या आहेत. तर ही जी कारणं आहेत या कारणांचा समूळ नाश केला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की कुठली बिल्डिंग जर का इन्फिरियर क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं असेल तर ती कन्स्ट्रक्शन करतानाच खाली कोसळेल, किंवा डिझाईन स्ट्रक्चरल डिझाईन खराब असेल तर ते 2 वर्षांनी ती पडणारच आहे. आम्ही आर्किटेक्ट मंडळी आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्टच्या नियमाप्रमाणे 5 वर्ष त्या बिल्डिंगची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि आता तर 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरच्या बिल्डिंग आहेत तर आता नवीन कायदा आलेला आहे की त्याची पूर्ण पुढची 10 वर्षाची लायबिलिटी आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटकडे आहे. मला असं वाटतं की हे कायदे हळूहळू प्रत्यक्षात येत आलेले आहेत, पण ह्या ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्याच्यावरती मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच लक्ष ठेवलं पाहिजे. कायद्यातही खूप काही आहे, कायद्यात काळानुरूप काही बदलही करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र एक महत्वाचा मुद्दा सौरभ, मला असं वाटतं यात सर्वात महत्वाचा जो येतो की अनेकदा म्हणजे लोक अगदी काही वेळात अशा वाईट घटनानंतर सुद्धा त्या तिथं राहणाऱ्या लोकांना दोष देऊ पाहतात, म्हणतात की अरे कोणी सांगितलं त्यांना, जर धोका होता तर हात का होते. या प्रश्नावर सुद्धा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उगाच हवेतला गप्पा करणं खूप सोपं असतं, दुसऱ्याकडे बोट दाखवणं तर अधिक सोपं असतं. गेलेल्यांविषयी सुद्धा वाईट बोलणं कारण बचावासाठी कोणीच नसतं. अनिल गलगली आपल्यासोबत आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते, सातत्यानं म्हणजे मुंबई महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवून असणारा माणूस आपल्यासोबत आहे. अनिलजी, लोक अनेकदा जे बोलतात अगदी राजकीय नेतेसुद्धा सत्तेत बसलेले सरास सांगतात, अहो नोटीस दिली होती, सांगितलं होतं धोकादायक इमारत होती, तरी सुदैवानेच प्रकाश मेहतांनी ती इमारत धोकादायक नव्हती, तिला नोटीस दिली नव्हती, सांगितलंय, स्पष्ट केलेलं आहे. मात्र अनेकदा प्रश्न हा पडतो, काय असं आहे, का बरं लोक मृत्यूच्या छायेत जगतात, काय ही मजबुरी आहे मुंबईकरांसाठी की लोक, सरकारनं जरी सांगितलं या इमारतीच्या बाबतीत नसेल तसं, मात्र काल दणका बसलेला तरीसुद्धा रात्र लोकांनी तिथेच काढली आणि आजची सकाळ त्यांच्यासाठी म्हणजे मंगळवार हा घातवार अमंगळवार ठरला त्यांच्यासाठी. का असं धोक्यात लोक जगतात, सरकारवर त्यांचा विश्वास नाही आहे, महापालिकेवर त्यांचा विश्वास नाही आहे, म्हाडासारख्या ज्या यंत्रणा उभ्या आहेत त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. अनिलजी, खरं पाहिजे तर मुंबईमध्ये अशा पुष्कळ इमारती आहेत, कारण जेव्हासुद्धा असा इमारतीचा जो धोका निर्माण होतो किंवा ते डेंजरस अवस्थेमध्ये असतात तर नोटीस दिल्यानंतर अशी त्यांना सासवीत असते की आपण ट्रान्झिस्टरमध्ये गेलो तर परत आपण नवीन इमारतीमध्ये जाऊ की नाही. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे ट्रान्झिस्ट कॅम्प आहेत त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष लोक तिथेच राहतात, विकासक असून देत किंवा सरकार किंवा महानगरपालिका त्यांना सहकार्य करत नाही. दुसरी गोष्ट की जेव्हा ही इमारत धोकादायक नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे आणि जेव्हा नागरिक तक्रारी करतात तर महानगरपालिकेमध्ये जे इमारत व कारखाने विभाग असतं आणि ह्या इमारतीची जी देखभाल इमारत व विकास जे प्रस्ताव खातं असतं ते त्यांना परवानगी देतं, ह्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. जेव्हा आपण तक्रार करतो महानगरपालिकेमध्ये वॉर्डमध्ये ते सांगतात की तुम्ही बिल्डिंग प्रपोजलकडे जावा आणि बिल्डिंग प्रपोजल सांगतं की तुम्ही महापालिकेकडे जावा. कारण ह्या बाबतीमध्ये जेव्हा जे सितप नावाच्या व्यक्तीने तिथे इंटेरियर जे आतमध्ये जे चेंजिंग केलं, नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, कारवाई केली नाही, त्यामुळे दुर्घटना घडली. आणि आज मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःची अशी कुठली यंत्रणा नाही की तुम्ही नोटीस दिल्यानंतर समजा कोणाला रिहॅब करायचं आहे, कोणाला ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये ठेवायचं आहे, अशी कुठली यंत्रणा महानगरपालिकेकडे सध्या तरी नाही. MMRDA असून देत किंवा SRA असून देत त्यांच्याकडे फक्त आपण रिहॅबसाठी आपलं लक्ष असतं. खरं पाहिजे तर मुंबई महानगरपालिकेने, कारण आज मुंबई मोठ्या विकास मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, नवीन नवीन इमारती येत आहेत, जुन्या इमारतींचे सुद्धा प्रश्न आहेत, तर महानगरपालिकेने असं काही PAP बनवणे आवश्यक आहेत
जिथे अशा धोकादायक परिस्थितीमध्ये जे लोक राहतात त्यांना नोटीस देऊन आपण आपलं कर्तव्य पार पाडू शकत नाही, त्यांना रिहॅब करण्याची आवश्यकता आहे, त्यांना टेंजेस्टमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिकेने जसं आता आर्किटेक्ट साहेबांनी सुद्धा सांगितलं, स्वतंत्र यंत्रणा त्यांची कुठलीसुद्धा नाही, फक्त इमारत व कारखाने ते नोटीस फक्त बजावतं. पण पुढे कसं त्या नागरिकांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे, कशा पद्धतीने त्या इमारतीचा विकास करणे आवश्यक आहे, त्या बाबतीमध्ये कुठलाही सध्या कायदा अस्तित्वात नाही. आणि तोच महत्त्वाचा अशोक भाऊंना मला विचारायचं आहे की तुम्ही मागे सुद्धा सुचवलं होतं, मगाच्या तुमचा मुद्दा म्हणताना तुम्ही सांगितलं सरकारला, शहरासाठी किमान म्हाडाचं जुन्या इमारतींसाठी एक मंडळ आहे, उपनगरांसाठी मात्र तशी प्रत्यक्षात कायदेशीर व्यवस्था काही असल्याचं आत्तापर्यंतचा मला माझ्या माहितीत तरी नाही आहे. कशा पद्धतीनं पावलं उचलता येतील आणि काय काय त्रुटी तुम्हाला स्वतःला जाणवतात? पावलं असं आहे की आपण म्हणतो मरेपर्यंत माणूस तिथे का राहतो, मुंबई शहरात जर एक फॅमिली उठून जर घर खाली केलं तर त्यांनी राहायचं कुठे? सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मुंबई सिटीमध्ये ज्या जुन्या बिल्डिंग आहेत तिथून माणूस हालायला तयार नाही, कारण जसे अनिलजी म्हणाले तसे 10-10 वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे की जो मालक आहे जागेचा किंवा जो डेव्हलपर आहे, जर 2 किंवा 3 वर्षात तो निर्णय घेऊ शकला नाही तर ती संपूर्ण बिल्डिंग आणि ती जागा ह्याचा व्हॅल्यू ठरवून म्हाडाने ती डेव्हलप केली पाहिजे आणि त्वरित त्यांना टेम्पररी राहण्यासाठी सोय शासनाच्या मार्फत झाली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल, नाही तर सुटणार नाही. पण सर तुम्ही विधिमंडळात सुद्धा काम बघितलं आहे, तुम्ही नगरसेवक म्हणून महापालिकेत सुद्धा काम बघितलं आहे, म्हणजे विधिमंडळ आणि महापालिका दोन्हीकडच्या कामकाजाचा तुम्हाला अनुभव आहे. पण अशा वेळी नेमकं होतं काय की सरकारकडून सांगण्यात येतं, नोटीस बजावण्यात येते इमारतीला, पण सरकारकडून पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्यात येत नाही आणि लोकांचा सुद्धा तितका विश्वास नसतो आणि बऱ्याचदा केलीच व्यवस्था तर ती ट्रान्झिट कॅम्पमध्ये केली जाते, तिथे गैरसोयी असतात, भाड्याचे दर जे असतात ते सुद्धा बऱ्याचदा जास्त असतात. याला नेमकं जबाबदार कोण आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं शासनाने काय केलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा कसं विश्वासात घेता येईल? शासनाकडे आज नाही म्हटलं तरी SRAच्या माध्यमातून किंवा नवीन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून PAP बऱ्याच मोठ्या प्रमाणात आज त्यांच्याकडे आहेत. आज मी सांगेन, मी ज्या विभागातून माझी मुलगी आता नगरसेविका झाली त्या बिल्डिंगच्या एक मीटिंगमध्ये गेलो, तर त्या बिल्डिंगमध्ये 10 वर्ष झाले PAP पडून आहेत, 2 फ्लॅट कोणी आलेलंच नाही म्हणे आम्हाला विचारायला. मला तर कळत नाही, म्हणजे शासकीय काम हे त्यांना गरज आहे तेव्हाच काम होतं आणि त्यांना गरज नाही त्यावेळेस डोळेझाकपणा होतो. अशा पद्धतीने कमीत कमी 1 ते 1.5 लाख PAP आज संपूर्ण मुंबई शहरामध्ये आहेत आणि जर त्यांनी विचार केला तर ह्या चांगल्या गोष्टी ते घडून आणू शकतात, या लोकांना राहायची सोय तिथे करू शकतात आणि त्या PAP टेम्पररी जर ह्या लोकांनी ठेवल्या ना की बाबा 3 वर्षामध्ये ही बिल्डिंग झालीच पाहिजे, आणि जो कोणी डेव्हलपर असेल त्याला जर कामाला लावलं तर 3-3 वर्षांनी त्यात PAP इतर बिल्डिंगला पण कामाला येऊ शकतात आणि ह्याच मार्गाने त्यांना न्याय मिळू शकतो. रितूजी, तुम्ही स्वतः तिकडच्या स्थानिक नगरसेविका आहात, त्या परिसरातल्या तुम्ही स्वतः प्रतिनिधित्व केलेलं आहे, नेमकं हे जे घडतं म्हणजे आता PAPचा मुद्दा सुद्धा आला की लोकांच्या मनात विश्वासच नसतो की पिढ्यानं पिढ्या या ट्रान्झिट कॅम्पमध्ये जातात, मात्र संक्रमण शिबिरातून पुन्हा एकदा परतणं हे सुद्धा मुंबईसारख्या शहरांमध्ये एक प्रकारचं दिव्य ठरतं, त्यामुळे लोकांमध्ये कुठेतरी जीवाचा धोका पत्करूया मात्र आपलं हक्काचं घर सोडायचं नाही ही अशी एक जीवघेणी रिस्क घेण्याची भावना बळावते असं वाटतं. मी या मुद्द्यावरती येते, मी 2 गोष्टींवरती बोलणार. एक तर बऱ्याच ठिकाणी मुंबई शहर म्हणा किंवा मुंबई उपनगर या ठिकाणी ज्या रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे त्याच्या खाली आधी हे तळमजले घेतले जातात व्यापारी करण्यासाठी. उदाहरण द्यायचं झालं तर ह्याच बिल्डिंगच्या खाली जे शीतप हॉस्पिटल होतं, हे शीतप हॉस्पिटल रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या खाली का केलं, इथून सुरुवात आहे. मग त्याची त्यांनी परमिशन घेतली की हेल्थ डिपार्टमेंट आलं, MOH डिपार्टमेंट आलं, बिल्डिंग फॅक्टरी आली, बिल्डिंग प्रपोजल आलं, स्थानिक वॉर्ड आलं, ह्या सगळ्या गोष्टींच्या परमिशन्स आल्यात. तर ह्या सर्व गोष्टींकडे पालिका दुर्लक्ष करते. दुसरं मी विषय घेणार तो PAPचा. माझ्यात मी ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते त्याच ठिकाणी 17 डेव्हलपर्सचं केवढं मोठं काम चालू आहे, 8 वर्ष झाली प्रोजेक्ट रखडलेलं आहे. त्या ठिकाणी ट्रान्झिस काम म्हणजे जयेंद्र सरस्वती ट्रस्टची ती शाळेची जागा आणि गेले 8 वर्ष त्या ठिकाणी ट्रान्झिस कॅम्प उभा करून तिकडच्या स्थानिक लोकांची घरं, झोपडपट्टीवाल्यांची घरं तोडून त्या ट्रान्झिस कॅम्पमध्ये आणलेले आहेत. गेले 8 वर्ष ती लोकं रखडतात आहे. तर ह्या ठिकाणी मी ज्यावेळी मी नगरसेविका असताना पाठपुरावा केला होता तर आपण नेहमी काय करतो माहिती बसलो की शासनाने काय केलं ह्या मुद्द्यावरती न जाता, कारण मी स्वतः पाठपुरावा भरपूर केला, SRAला केला मी भरपूर पाठपुरावा. SRAला मी सांगितलं की या पद्धतीने एकतर तुम्ही ती ट्रान्झिस कॅम्प हे करून त्या विकासकाला सांगा की या लोकांचं कुठेतरी पुनर्वसन करा, नाहीतर ही बिल्डिंग बांधा. जर तुमच्याकडे NOCs नाही तर
तुम्ही हे सर्व का, म्हणजे मुळात हा मुद्दा जो आहे तो फिरून परत विकासकाकडे येतो, त्यानंतर तो वळतो तिकडच्या SRA प्राधिकरणाकडे, त्यानंतर वळतो तो तिकडच्या वॉर्डकडे, अशा पद्धतीचं आहे. प्रशासनाचे फडणवीस सरकार शासनाचे संपूर्ण प्रयत्न चालू आहे लोकांना पूर्ण न्याय देण्यासाठी. आज सकाळपासून प्रकाशभाई मेहता त्या ठिकाणी उभं राहून कमीत कमी 4 तास उभं राहून लोकांची विचारपूस करतात आहे. त्यांना नुकसान भरपाईच्या बाबतीत पण सातत्याने ते CM साहेबांबरोबर बोलतात आहे. अधिवेशनातून ते निघालेत आणि तिथे उभे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण ह्याच्यामागे मूळ जे आहे, जे SRA प्राधिकरण आहे किंवा तिकडचे स्थानिक जे एनवॉर्डचे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे मी हे म्हणेल की आज ही जी साईसिद्धी बिल्डिंगमध्ये ही जी घटना घडली आहे ह्याला पूर्ण कारणीभूत तिकडचं स्थानिक एनवॉर्ड. कारण आताही त्या मॅडमने सांगितलं तिकडच्या स्थानिक नगरसेविकेने की मी एवढी कंप्लेंट दिली, तिकडच्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आणि आज ते जाणारच होते सर्वजणं परत एनवॉर्डला, तर दुर्दैवाने ही घटना घडली. अशा घटना का घडतात त्या ह्याच्यामागे, कारण मी स्वतः नगरसेवक असताना ह्यांनी सांगितलं गिलगिले साहेबांनी ते अगदी बरोबर आहे, हा बॉल इकडे तो बॉल तिकडे असा ढकलला जातो, हे आमचं डिपार्टमेंट नाही, हे तुमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. मी प्रभाग समितीमध्ये वारंवार ह्याच्यावरती आवाज उठवला पण माझ्याबरोबरही तेच झालं. ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. अगदी खरं. आणि मुंबईत इतर सुद्धा ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांच्या छायेतून नेमकी सुटका कशी करता येईल आणि या नागरिकांसाठी कुठेतरी या इमारतींचं जोपर्यंत दुरुस्ती होते किंवा नवीन इमारती उभारण्यात येतात तोपर्यंत तरी एक पर्याय व्यवस्था नागरिकांसाठी रहिवाशांसाठी कशा पद्धतीने निर्माण केली जाऊ शकते याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर आता मी आर्किटेक्ट असले दिलीप देशमुख सरांकडे जातो की सर, आपण बघतो ह्या घटना घडत आहेत, त्यांना आळा घालण्यात कुठेतरी प्रशासन कमी पडत आहे, पण आता जे रहिवासी अशा जुन्या इमारतींमध्ये राहत आहेत ज्या इमारती जीर्ण झाल्यात मुडकळीस आल्यात, या रहिवाशांचं नेमकं काय करायचं, या सगळ्या विळखातून या सामान्य माणसांची सुटका नेमकी कशी करता येईल? जे दिलीप जी अगदी स्पष्ट म्हणायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या योजना आपल्याकडे समोर आणल्या जातात. SRA आली, पुनर्विकासासाठी वेगळ्या प्रकारचं म्हणजे अगदी TDR वापरायची सोय करून दिली गेली. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट हा तर अगदी परवलीचा शब्द बनलेला आहे सध्याच्या काळात. मात्र प्रत्यक्षात दिसतं हेच की ज्या धोकादायक इमारती आहेत जीव मुठीत घेऊन का होईना, लोकांना माहीत असतं, अगदी काउंटडाऊन सुरू असतं मृत्यूचं, इमारत कोसळण्याचं असं म्हटलं तरी चालेल, तरीसुद्धा लोक तिथंच राहणं पसंत करतात. या सर्व समस्येवर मार्ग काढण्यासाठी की काहींना अगदी ते बिल्डर हिताचं धोरण वाटलं तरी चालेल, मात्र प्रत्यक्षात ते अशा प्रकारे धोक्यात जगणाऱ्या सामान्यांसाठी सुद्धा हिताचं ठरेल. आता ऋतुजींनी सुद्धा मुद्दा मांडला की कशा प्रकारे लोकांना त्रास होतो, वर्षानुवर्ष पुनर्विकासाची वाट पाहत लोक राहतात. अशोकजी सुद्धा बोलत होते त्या मुद्द्यावर, तर कशा पद्धतीनं योग्य बदल, खरोखर प्रॅक्टिकल बदल करता येतील जे व्यवहार्य ठरतील. बरोबर आहे. दोघांनी जे मुद्दे मांडले अशोक भाऊंनी आणि ऋतुताईंनी की लोक ती धोकादायक असलेली इमारत सोडायला तयार होत नाही, कारण त्यांना माहिती आहे की एकदा आपण ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलो की आपण तिथनं त्या नवीन इमारतीत जाऊ की नाही. मी आमचा एक अहवाल आम्ही देवेंद्रजींना माननीय मुख्यमंत्र्यांना दिला होता, त्याच्यामध्ये आम्ही असं स्पष्टपणे म्हटलं होतं की तुम्ही जसं 337 म्हणजे सिटीमधल्या ज्या मोडकळीला आलेल्या इमारती आहेत ज्या सेस बिल्डिंग म्हणतो त्यांना जसं धोरण लागू केलं तसं इथल्या सबब्समधल्या सगळ्या इमारतींना ज्या की 30 वर्षापूर्वीच्या आहेत तर त्या सगळ्या इमारतींना तो नियम लागू करावा. आणि आता नवीन ड्राफ्ट DC रेग्युलेशनमध्ये 2034च्यामध्ये ती तरतूद त्यांनी केलेली आहे, पण आज महानगरपालिकेने तो डेव्हलपमेंट प्लॅनचा मसुदा शासनाकडे प्रस्तावासाठी पाठवायला इतका उशीर केलेला आहे आणि मध्यंतरी ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आपली वाया गेलेली आहेत. पण त्याच्यानंतर हा जर का मसुदा जसाच्या तसा जर का अप्रूव्ह केला किंवा शासनाने मान्य केला तर नक्कीच आपल्याला सबब्समध्ये जुन्या असलेल्या सगळ्या बिल्डिंग ज्या 30 वर्षापूर्वीच्या असतील त्या सगळ्यांना वाढीव FSI मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये टेनंटेड बिल्डिंग जे असू देत किंवा सोसायटीच्या बिल्डिंग्स असू देत त्यांना हा सगळा लाभ होणार आहे. पण या पावसाळ्यामध्ये अशा ज्या मोडकळीलेल्या आल्या बिल्डिंगचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे मायापुढे. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये मी असं सांगितलं होतं की 10,000 टेनमेंटचं तुम्ही ट्रान्झिट परमनंट ट्रान्झिट तयार करा की ज्या ट्रान्झिटमध्ये त्या वॉर्डामधल्या सगळ्या गोष्टी
ज्या काही घटना होतील किंवा ज्यांना डिस्प्लेस करता करायचं असेल त्यांना त्या ठिकाणी आपण रिहाऊस करू शकतो. आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जे जितके वॉर्ड असेल तितक्या वॉर्डमध्ये ते ट्रान्झिट कॅम्प परमनंट करायला पाहिजे आणि ते योग्य अशा 3-4 वर्षामध्ये पूर्ण केले पाहिजे. आता जो एस आर एमध्ये जो काही डिले होतो आणि 10-10 आणि 12-12 वर्ष जे काही आपण बघत असतो की हे सगळं चाललेलं आहे, आज तो जो वेळ आहे जेस्टेशन पिरियड तो कमी व्हायला पाहिजे आणि याचा सगळा जो लाभ होईल तो या सगळ्या इमारतींना होणार आहे. कारण जसजसं नवीन इमारती येतील तसतशा जुने लोक नवीन एक रूम जास्त घेऊन त्या नवीन इमारतीमध्ये जातील आणि ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या रिडेव्हलपमेंटला जातील. मात्र प्रश्न असा आहे की हा जो वाढीव एफ एस आय आहे त्याच्यामध्ये अजून जास्त एफ एस आय देणं गरजेचं आहे. कारण आज जो काही ब्रेक इव्हन आम्ही म्हणतो की आज 12-13 हजार रुपये पर स्क्वेअर फीट ब्रेक इव्हन आहे, म्हणजे जागेची किंमत, त्याचं बांधकाम आणि वरती येणारा जो काही खर्च आहे आणि हे अफोर्डेबल होत नाही. आणि याच्यासाठी लोकांना एक धडकी भरते की जे चांगले पर्याय पुढे आणायचे ते अफोर्डेबल वाटत नसतात. बिल्डरांची एक बाजू असते, सामान्य रहिवाशांची वेगळी असते, ॲक्टिव्हिस्ट तिसरी बाजू मांडत असतात. या संपूर्ण यात त्रिकोणात फसतोय तो मात्र सामान्य माणूस. अशोकजी, तुम्ही स्वतः लोकांशी बोलत असता, सतत संपर्कात असता, एक प्रॅक्टिकल व्यवहार्य तोडगा काय काढताय याच्यावर? तोडगा असा आहे की आता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडून प्रत्येक वार्डने ज्या जुन्या बिल्डिंगी आहेत त्याचं पूर्ण तपासणी करून घेतलं पाहिजे आणि ज्या काही बिल्डिंगी असतील ज्या की खरंच डेंजर आहेत लोकांना राहण्याच्या लायकीच्या नाहीत त्याबाबतीत कॉमन एक मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर ठेवून की त्यांना पर्यायी जागा आपण कुठे देऊ शकतो त्याचा त्वरित निर्णय घेऊन ती बिल्डिंग खाली केली पाहिजे. कारण काय होतं, बिल्डर वाट बघतायत की टेनंट कधी खाली करतायत आणि त्यांना कधी त्याचा बेनिफिट मिळणार आहे. पण आता ज्या नवीन बिल्डिंग येतात त्यांना रेरा लागल्यामुळे तिथे बिल्डर विचार करूनच पाऊल ठेवत आहेत, परंतु या जुन्या बिल्डिंगमध्ये ते अजूनही अपेक्षेने आहेत की टेनंटने खाली केलं की आम्हाला रिकामी जागा मिळेल. तर असं नाही, टेनंट खाली होणं आणि त्याने रस्त्यावर येणं हे चुकीचं आहे. कारण वर्षोवर्ष राहणारा जो माणूस आहे आपली मुलं बाळं घेऊन कुठे रस्त्यावर जाणार? तर त्याच्यासाठी तिनेकर साहेबांनी जे बसून एक व्यवस्थित अरेंजमेंट केली होती की कशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे आणि त्याच्यातच तुम्ही आता जे क्रिस्टल पद्धतीचं सांगितलं होतं तेही त्याच्यात नियोजन केलेलं आहे. आणखीन काही गोष्टीचं सजेशन आहे ते शासनाने योग्य जर वापरलं तर लोकांचं भलं होऊ शकतं. अनिलजी, तुमच्याकडे येतो कारण आत्ताच जी माहिती येते आहे की महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे. अर्थात अनेकदा असं वाटतं की अशा हे सोपस्कार आहेत, मात्र यावेळी 15 दिवसाच्या मुदतीत अहवाल सादर करण्याचे सुद्धा आदेश आयुक्त मेहता यांनी दिले आहेत. काय वाटतं नेमकं अशा प्रकारे चौकशी होते, अहवाल सादर होतात, घोडं अडतं कुठं? खरं पाहिलं तर यापूर्वी जेव्हा साईडमध्ये नवरे बिल्डिंगची पडली होती तेव्हासुद्धा ही चौकशी झाली होती. पण त्यानंतर महापालिका जी दक्षता घेणं आवश्यक आहे, कारण मुंबईमध्ये आता 791 बिल्डिंग ह्या अति धोकादायक आणि धोकादायक अशी यादी स्वतः महापालिकेने जाहीर केलेली आहे. परंतु ही यादी जाहीर केल्यानंतर त्यावरती कोणी लक्ष ठेवत नाही, महापालिकेचे अधिकारी तिकडे जास्तसुद्धा नाहीत. आणि अशावेळी जेव्हा इल्लिगल बांधकामं होतात, कारण हा सर्व प्रकार हा इल्लिगल बांधकामाचे आहे, त्यांनी जे काही चेंजिंग केले आहेत त्यामध्ये स्थानिक वॉर्ड ऑफिसर असून देत किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असून देत. कारण जेव्हासुद्धा असं मुंबई शहरामध्ये जी बांधकामं होतात त्याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, काही तक्रारदार यांच्यापुढे एक नेक्सेस मुंबईमध्ये काम करत आहेत. खरं पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्याकडेसुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे, कारण जेव्हा अशा तक्रारी होतात तेव्हा पोलीससुद्धा काही लक्ष देत नाहीत, महापालिकेचे अधिकारीसुद्धा लक्ष देत नाहीत. गेल्या एका वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेकडे 15,000 जास्त तक्रारी ह्या कुर्ला एल वॉर्डमध्ये होत्या, 7,000 या एन वॉर्डमध्ये होत्या आणि चेंबूरमध्ये 8,000 होत्या. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे इल्लिगल बांधकामं होतात आणि त्यामुळेसुद्धा ह्या सर्व बिल्डिंग पडण्याचं कारण आहे. कारण ही बिल्डिंग धोकादायक नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे. इल्लिगल बांधकाम झाल्यामुळे ही बिल्डिंग पडल्याचं सिद्ध झालेलं आहे. म्हणून आमची एवढीच मागणी शासनाकडे की अशा प्रकारे इल्लिगल बांधकामं करणाऱ्या लोकांवरती आपण कडक कारवाई करावी. त्यांनी कशा पद्धतीने नर्सिंग होम सुरू केलं, कसं तो आता लॉज बांधत होता, त्यामध्ये मेडिकल ऑफिसर असून देत, तिकडचे सहाय्यक अभियंता असून देत किंवा वॉर्ड ऑफिसर असून देत,
सगळ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, त्यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे. अनिलजी, याला जोडून एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सचिन अहिर यांनी बोलताना एक आरोप केला आहे तो म्हणजे की अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामं जेव्हा होतात आणि ती करताना एका जुन्या इमारतीचे पिलर्स पाडण्यात येतात, त्यांचा जर आरोप खरा असेल तर खरंच अशा बांधकामांना कुठेतरी राजकीय वरदहस्त असतो का किंवा त्यामागे कुठला राजकीय हस्तक्षेप होतो का? निश्चितपणे जेव्हा सुद्धा कुठल्याही ठिकाणी बांधकाम होतं, मी कोणावरती आरोप करत नाही, परंतु मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख तक्रारी ह्या महानगरपालिकेच्या 1916 या तक्रारीवरती आलेल्या आहेत. पण जेव्हा नागरिक तक्रार करतो त्याचा नागरिकालाच नोटीस देऊन त्याची घरं तोडण्याची कामं या मुंबई शहरामध्ये होत आहेत. काही वॉर्ड ऑफिसर्स हे फक्त आणि फक्त तक्रारदारांवरती कारवाई करतात, परंतु जे लोक बांधकामं करतात त्यांचे जे अधिकारी असतात, जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की कुठल्याही वॉर्डामध्ये जेव्हा अनधिकृत बांधकाम आढळलं तर त्या स्थानिक वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सस्पेंड करणार किंवा कारवाई करणार. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये कुठलाही अधिकारी सस्पेंड झाला नाही, कुठलाही पोलीस अधिकारी सस्पेंड झाला नाही. निश्चितपणाने राजकीय वरदचा असतो, परंतु त्यापेक्षा जास्त जे महानगरपालिकेचे जे अधिकारी असतात त्यांची जबाबदारीसुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण तक्रारी कोणी नगरसेवक करत नाही, ते जातात वॉर्ड ऑफिसरकडे किंवा पोलीस स्टेशनमध्ये, पण त्यावेळी तेव्हा कारवाई होत नाही तेव्हा असे प्रकार घडतात आणि अशा प्रकाराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळतं. पण आमची मागणी एवढीच आहे की अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. सुद्धा हे जे बदल झालेले आहेत, या इमारतीला पाडण्यास जबाबदार मानलं जात आहे. ज्या हॉस्पिटल पूर्वी होतं तिथं आता वेगळं काही एक हॉटेलची सोय होणार होती, त्यासाठी स्ट्रक्चरल चेंजेसची जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा एक राजकीय उल्लेख ऋतुजींनी सुद्धा केला होता. ऋतुजी, वाटतं कारण स्वतः तुम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे, नेमकं अनेक वेळा प्रशासनाचा सुद्धा नाईलाज होतो राजकीय हस्तक्षेपामुळे? हो, मी ही गोष्ट मान्य करेन, कारण ही जी साई सिद्धी बिल्डिंगच्या खाली जे हॉस्पिटल चालू आहे ते एक राजकीयच आहे ना, एका राजकीय व्यक्तीच आहे आणि त्याच्या प्रेशरमुळेच त्याच्या कामामध्ये लक्ष घालू नका अशा कदाचित अशा पद्धतीचं प्रेशर त्या अधिकाऱ्यांवरती गेलं असेल, म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी पण थोडासा काढता पाय घेतला असेल. पण तिथे त्या अधिकाऱ्यांचं चुकलं, पण ह्या गोष्टी मी अमान्य करू शकत नाही की तिथे नक्कीच असेल. आणि त्यालाच जोडून मी परत दुसरा मुद्दा असा मांडते की त्याच ठिकाणी RCTला लागून जो घाटकोपरचा इंडस्ट्रीयल रोड आहे, त्या रोडच्या दोन्ही बाजूला इतक्या सगळ्या पूर्ण गाळे झालेले आहेत. आज मी स्वतः तक्रार दिलेली आहे की इतके जवळपास दोन्ही साईडला गाळे आहेत, त्यांनी केस कोर्टामध्ये टाकली MCGMच्या विरोधात, MCGMनी डिस्मिस केली आहे केस त्यांची, पण तरीही एन वॉर्डमधून का कारवाई होत नाही? मग त्यांना काहीतरी राजकीय प्रेशर असेल. पण मला असं वाटतं इथे त्यांनी पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवावी कामामध्ये अधिकाऱ्यांनी, आणि त्यांच्यावर त्यांची जी कामं आहेत, जी त्यांना डेमोलिशन करायची असेल, जिथे त्यांना काम करायचं आहे, ते कुठलंही राजकीय प्रेशर न घेता अधिकाऱ्यांनी आपलं काम निभावलं पाहिजे. अशुभाई, शक्य आहे तुम्हाला वाटतं? अनेक वेळा आपण बोलतो म्हणजे राजकारण, राजकीय नेते नाही, स्थानिक प्रतिनिधी किंवा अधिकारी सुद्धा नाही, शक्य नाही आहे. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी 3 वेळा नगरसेवक राहून 2 वेळा आमदार आहे. मी माझ्या वॉर्ड ऑफिसरना तोंडी सांगितलं की साहेब, हे असं असं अनोत्रायचं, याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. ते मला म्हणतात तुम्ही लिखित पाठवा. आता मी त्यांना लिखित पाठवलं आहे आणि त्याची एक कॉपी कमिशनरना पण पाठवले. आता पुढच्या आठवड्यापर्यंत काय ॲक्शन होते ती मी बघतो के वेस्टमध्ये, आणि परत जर कधी तुमच्याकडे आलो तर त्यावेळेला खुलासेवर मी बोलेन तुमच्याकडे. अगदी खरं आहे. पण सर, तुम्ही सुद्धा म्हणताय की कुठेतरी प्रशासन चुकतं, ऋतुताई तुम्ही सुद्धा म्हणताय, पण तुम्ही दोन्ही सुद्धा वेगवेगळ्या पक्षाच्या आहात. आधी आघाडीची सत्ता होती आणि आता युतीची सत्ता आहे. पण नेमकं प्रशासन चुकतं तर मग सरकार का या सगळ्या चुकणाऱ्या प्रशासनाकडे बघायची भूमिका घेत? का सरकारचे सुद्धा हितसंबंध त्यात आहे का, गेल्या असेल किंवा आत्ताच्या, हा सुद्धा एक प्रश्न हे सगळं बघून पडतं. राजकारण किंवा प्रशासन याचबरोबर एक सर्वात मोठा घटक यात जो दिसतो, आणि काही वेळा म्हणजे दिलीपजींनाही पटेल, कारण नैतिकता ठेवून प्रॅक्टिस करणाऱ्या आर्किटेक्ट पैकी दिलीपजी आहेत, त्यामुळे सुद्धा मगाशी त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं होतं त्यावरच की आर्किटेक्ट सर्वात महत्वाचा घटक, आर्किटेक्ट किंवा इंटरनल चेंजेस करण्यासाठी जबाबदार धरले जातात ते इंटेरियर डेकोरेटर, त्यांच्यासाठी सुद्धा एक कडक काहीतरी निर्बंध असले पाहिजे असं वाटतं दिलीपजी? अगदी नक्कीच असायलाच पाहिजे, कारण का हा जीवनमरणाचा रहिवाशांचा प्रश्न आहे. आता एक कॉलम काढला इमारतीच्या मधोमध असणारा जो कॉलम आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त लोड असतं, कारण त्याच्यावरतीच 4 स्लॅबचं आजूबाजूच्या लोड असतं, त्याच्यानंतर टाकीचं पण लोड असतं, त्यामुळे तो एकच कॉलम आहे ना त्या इमारतीचा जीव घेऊ शकतो. आणि ही जी स्ट्रक्चरल चेंजेस आहे हे अजिबात पालिकेनी परवानगी दिलेली नसते,
आणि अज्ञानातनं नाही कधी सज्ञानातनं सुद्धा या गोष्टी केलेल्या असतात. अशा लोकांवरती तर नक्कीच कडक कारवाई करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये 353B याच्यावरती आणि MRTP ॲक्ट 52 ते 58 हे असे कायदे आहेत त्याच्यामध्ये की त्यांना प्रॉसिक्युशन होऊ शकतं. त्याच्यावरती एक कमीत कमी एक महिना आणि जास्तीत जास्त 3 वर्ष अशी शिक्षा होऊ शकते आणि 2000 रुपये पर डे असे फाईन होऊ शकतो. पण ही मला वाटतं फार कमी शिक्षा आहे. या काय होतं आहे की तुम्हाला ते कायद्याची जोपर्यंत जरब बसत नाही तोपर्यंत माणूस हे करतच राहणार. आणि जास्तीत जास्त जे काही चुका झालेल्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं झालेल्या आहेत. आणि ते कॉन्ट्रॅक्टर हे 10वी पास किंवा 10वी नापास किंवा जास्तीत जास्त 12वी आणि अशा ज्या हे तर कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन की तो एक सिव्हिल इंजिनियर असायला पाहिजे. मात्र तरी सुद्धा दिलीपजी मला अगदी कमी शब्दात म्हणजे खूप कमी वेळ आहे अशा प्रकारे जे स्ट्रक्चरल चेंजेस ज्यांना ठाऊक असतं तुम्हीच म्हणाल तसं अजाणतेपणी हे होत नसतं माहीत असतं संपूर्ण इमारतीचा डोलार आता एका कॉलमवर आहे तरी सुद्धा जे असा अशा प्रकारे त्याला नुकसान करतात पाडून टाकतात केवळ जागा मोठी वाटावी यासाठी त्यांच्या विरोधात जर त्या इमारती कोसळल्यानंतर लोकांचे जीव जात असतील तर सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा नोंदवला जावा असं वाटतं. अगदी नोंदवला जायलाच पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई अशोकजी आणि इवन जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. माझ्या मित्राला अनिलला माहीत असेल की महानगरपालिकेची एक बिल्डिंग पडली आणि ते कोर्टात मॅटर चालू होतं. तिथला वॉर्ड ऑफिसर आणि तिथला एई बिल्डिंग डिपार्टमेंटचा दोघांवर खटला मृत्यूचा खटला घेतला. त्यामुळे त्यानंतर थोडासा फरक महानगरपालिकेत दिसून आला. म्हणजे हे 100% आहे की कायदा जर व्यवस्थित राबवला तर हे गुन्हे होणार नाही. थोडक्यात सदोष मनुष्य हत्येसारखा गंभीर गुन्हा तसे आरोप ठेवले तरच कुठेतरी जरब बसेल. 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष किंवा एखाद्याचं लायसन्स रद्द करणार म्हणजे पुन्हा कसं मिळवायचं सर्वांना ती चलाखी ठाऊक झालेली आहे. कुठेतरी सदोष मनुष्य हत्येचा गुन्हाच अशा प्रकारे कारण हत्याकांड एक प्रकारे केवळ काही लाख रुपयांच्या काही कोटी रुपयांच्या लोभास खातर केलेलं एक प्रकारचं अप्रत्यक्ष मात्र प्रत्यक्ष जीव घेणार हे हत्याकांडाचं आहे. त्यामुळे सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा नोंदवणं हाच एक उपाय सध्या तरी समोर दिसतो. अगदी खरं. आणि मृत्यूचा आसरा आहे माहीत असून सुद्धा तिथेच वास्तव्य करणं ही मजबुरी असते. पण सरकारनं ठरवलं तर या जीवघेण्या समस्येतून हजारो नागरिकांची सुटका होऊ शकते. सरकारने धोकादायक इमारतींमधील या रहिवाशांच्या इमारती ताब्यात घेऊन त्यांना वेळेत हक्काचा निवारा दिला आणि त्यासाठी कायद्यानं कालबद्ध हमी दिली आणि ती पाळली तर रहिवासी सुद्धा जीवाचा धोका पत्करणार नाहीत आणि किमान इमारती कोसळल्या तरी निष्पापांचे बळी जाणार नाहीत. धन्यवाद तुम्ही सगळे इथे आलात आणि सगळी आपापल्या भूमिका मांडल्या आणि सगळी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. आणि आजच्या लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पात्रा जय महाराष्ट्र. सहप्रायोजक डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज.